बुद्धांचे द्वार नेहमी सगळ्यांसाठी उघडे असायचे। सर्वजण त्यांचे शिष्य बनू पाहत होते। काही लोकांना बुद्ध विनाअट आपला शिष्य बनवत होते, तर काहींना त्यांचा शिष्य बनण्यासाठी एक रात्र स्मशानात राहायला सांगायचे। अशाच प्रकारे एकदा एक व्यक्ती बुद्धांकडे आला आणि बुद्धांना म्हणाला की कृपया मला आपला शिष्य बनवा। बुद्ध त्याही व्यक्तीला म्हणाले की तुला माझा शिष्य बनण्यासाठी एक पूर्ण दिवस स्मशानात राहावं लागेल आणि तिथे तू जे काही शिकशील ते मला सांगावं लागेल व त्यानंतरच तू माझा शिष्य बनू शकशील। बुद्धांचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती जरा घाबरला व बुद्धांना म्हणाला की दिवसा तर स्मशानात राहणे ठीक आहे, पण रात्रीचे तिथे जाणे धोक्याचे आहे। बुद्ध म्हणाले कसला धोका? त्यावर तो व्यक्ती म्हणाला तिथे भूतप्रेत असतील आणि ते मला पकडून मारून टाकतील। त्यावर बुद्ध म्हणाले की काय तू भूतप्रेत पाहिले आहेत? तो व्यक्ती म्हणाला नाही, मी त्यांना पाहिले तर नाही, पण त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि काही लोकांना पाहिलंही आहे ज्यांच्या आत भूत असतं, ते खूप विचित्र वागतात। त्यावर बुद्ध म्हणाले तर मग तुझ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे हे जाणण्याची की खरंच भूतप्रेत काही असतं का। त्या ठिकाणी पूर्ण एक दिवस व पूर्ण एक रात्र राहा आणि मला त्याचे विश्लेषण करून सांग की भूतप्रेत असतात की नाही। जर ते तुला भेटले तर तू मला त्यांचे वर्णन सांग की ते नक्की कसे असतात, कारण मीही आजपर्यंत त्यांना पाहिले नाही। आणि जर ते तुला त्या ठिकाणी नाही भेटले तर मग मला हेही समजेल की ते नसतातच। तर तू घाबरू नकोस, तिथे जे काही घडेल ते मला येऊन सविस्तर सांग। त्यावर तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे गुरुदेव, जर तुम्ही म्हणत असाल तर एक पूर्ण दिवस आणि एक पूर्ण रात्र मी स्मशानात घालवण्यासाठी तयार आहे। बुद्ध म्हणाले मग ठीक आहे, आता तू आश्रमात आराम कर आणि उद्या सकाळी स्मशानात जाण्यासाठी निघ। मग तो तिथून गेल्यावर बुद्ध आपल्या चार शिष्यांना म्हणाले की उद्या सकाळी हा व्यक्ती स्मशानात जाणार आहे, तर तुम्ही त्याच्या मागे जा आणि त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याची काळजी घ्या आणि हेही लक्षात ठेवा की त्याला ही गोष्ट कळता कामा नये की तुम्ही त्याच्या मागे जात आहात। दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती बुद्धांजवळ गेला आणि बुद्धांना म्हणाला की तुमच्या सांगण्याप्रमाणे मी स्मशानात निघालो आहे। बुद्ध म्हणाले ठीक आहे, तू जाऊ शकतोस। मग तो व्यक्ती तेथून स्मशानात गेला आणि पूर्ण एक दिवस व पूर्ण एक रात्र स्मशानात राहिला व दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आश्रमात आला तेव्हा बुद्ध त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले की तू पूर्ण एक दिवस व पूर्ण एक रात्र स्मशानात राहिला आहेस, तर मग सांग तू तिथे काय पाहिलंस आणि काय शिकलास। त्यावर तो व्यक्ती म्हणाला की मी सकाळी सकाळी त्या ठिकाणी गेलो होतो आणि काही वेळानंतर मी पाहिले की काही लोक एक प्रेत घेऊन आले होते। त्यात काही लोक सामान्य होते तर काही लोक खूप खुश होते आणि ते म्हणत होते की त्या मृत झालेल्या व्यक्तीने चांगले कर्म केले होते आणि ते खूपच नशीबवान होते। मग काही वेळाने त्या व्यक्तीच्या चितेला त्याच्या मुलाने अग्नी दिला आणि काही वेळ तिथेच थांबला। मग हळूहळू एक एक करत तेथील सर्व लोक जाऊ लागले। मग थोड्या वेळाने तिथे आणखी दोन प्रेत आले, ज्यातील एक कोणत्या तरी श्रीमंत व्यक्तीचे होते जे खूप सजवलेले होते, तर दुसरे एका गरीब व्यक्तीचे होते जे खूपच साधे होते आणि त्यासोबत थोडेच लोक होते। त्या श्रीमंत व्यक्तीचे प्रेत चंदनाच्या लाकडांवर पेटवले गेले, तर त्या गरीब व्यक्तीचे साध्या लाकडांवर। सर्वप्रथम त्या श्रीमंत व्यक्तीच्या चितेला पेटवले गेले, कारण तो श्रीमंत होता, आणि मग नंतर त्या गरीब व्यक्तीच्या। थोड्या वेळाने संपूर्ण चिता पेटल्यावर सर्व लोक तेथून निघून गेले, पण मी तिथेच थांबून ते पाहत राहिलो। त्यावर बुद्ध म्हणाले तू त्यांची चिता पाहून काय समजलास, काय शिकलास? त्यावर तो व्यक्ती म्हणाला बुद्धा, दोघांचीही चिता ही सारखीच होती, दोघांचेही शरीर एकसोबतच त्या चितेमध्ये जळत होते आणि काही वेळाने दोघेही जळून नष्ट झाले,
पुढे तो बुद्धांना म्हणाला की मग काही वेळाने तिथे एका स्त्रीचे प्रेत आले, परंतु त्या स्त्रीचा पती त्या घटनेने खूपच दुःखी होता आणि तिथे आलेले सर्व लोकही खूप दुःखी होते। ते सर्वजण तिच्या पतीला सांत्वना देत होते। बुद्धा, मी हेही पाहिले की त्यांच्यातील बरेच लोक हे ज्ञानी होते, कारण ते ज्ञानाच्या गोष्टी करत होते। ते सर्व महाज्ञानी म्हणत होते की एक ना एक दिवस इथे सर्वांनाच यायचं आहे। जीवनाला आपण ज्ञानपूर्वक व परोपकाराने जगले पाहिजे, कोणालाही कधीही दुखावले नाही पाहिजे। नेहमी धनाच्या मागे पडून काहीही साध्य होत नाही, शेवटी आपल्याला एक ना एक दिवस इथे स्मशानात यावंच लागतं। मग त्यानंतर खूप वेळ झाला, परंतु तिथे कोणीही आले नाही आणि मग संपूर्ण रात्र मी तिथे एकट्यानेच काढली आणि आज सकाळी तुमच्याकडे आलो आहे। त्यावर बुद्धांनी त्याला विचारले की काय तुला त्या ठिकाणी कुठे भूतप्रेत दिसले? त्यावर तो व्यक्ती म्हणाला, नाही, मला तर कुठेही भूतप्रेत दिसले नाही। पूर्ण रात्रभर मी स्वतःशीच घाबरत होतो, तेथील झाडाझुडपांना घाबरत होतो, पानाफुलांना घाबरत होतो, जनावरांच्या आवाजाला घाबरत होतो, परंतु पूर्ण रात्रभर मला कुठेही भूत दिसले नाही। मग बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले, ठीक आहे, आता तू जा व आश्रमात आराम कर आणि उद्या पुन्हा पूर्ण एक दिवस व पूर्ण एक रात्र तुला स्मशानात राहायचे आहे। बुद्धांचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला, बुद्धा, तुम्ही हे काय बोलताय? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काल संपूर्ण एक दिवस व एक रात्र त्या ठिकाणी थांबलो होतो आणि तो वेळ मी कसा घालवला आहे हे फक्त माझं मलाच माहीत आहे व मी आता पुन्हा त्या ठिकाणी जाणार नाही। बुद्ध म्हणाले, हे बघ, जी खास गोष्ट तुला त्या ठिकाणी मिळणार होती ती तुला अजूनही नाही मिळाली, त्यामुळे तू आणखी एक दिवस व एक रात्र त्या ठिकाणी जा, मग ती गोष्ट तुला नक्की मिळेल। त्यावर तो व्यक्ती मोठ्या दुःखाने म्हणाला की ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तर मी त्या ठिकाणी पुन्हा जाईल। एवढे बोलून तो व्यक्ती आश्रमात आराम करण्यासाठी निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बुद्धांना नमस्कार करून स्मशानात जाण्यासाठी निघाला आणि एक पूर्ण दिवस व एक पूर्ण रात्र तिथे घालवून दुसऱ्या दिवशी तो पुन्हा बुद्धांकडे आला। त्यावर बुद्ध त्याला म्हणाले की काय तुला ती गोष्ट मिळाली? तो व्यक्ती म्हणाला, हो, ती गोष्ट मला मिळाली। बुद्ध म्हणाले, मग सांग, तुला त्या ठिकाणी काय मिळाले? तो व्यक्ती म्हणाला की बुद्धा, मी त्या ठिकाणी पाहिले की काही लोक मला खांद्यावर घेऊन आली होती। माझ्या मागे 15-20 लोक चालत होते आणि मला 4 खांदेकरांनी उचलले होते। माझे वडील पुढे पुढे चालत होते, काही लोक माझ्या अंगावर फुले टाकत होती आणि माझे काही नातेवाईक माझ्या मागे मागे येत होते। ते लोक खूप दुःखी होते, माझे वडील आणि भाऊही खूप दुःखी होते। त्यातील काही लोक दुःखी होण्याचे फक्त नाटक करत होते, तर काही लोक माझ्या वडिलांना सांत्वना देत होते। तर तिथेच दूर उभा असलेला माझा भाऊ रडत होता आणि सर्वजण त्याला सांत्वना देत म्हणत होते की आता तूच ह्या घराचा एकुलता एक वारस आहेस। तर काही लोक म्हणत होते की हे खूप चुकीचं घडलं आहे, तो मुलगा तर खूप तरुण होता, त्याने अजून तर काही पाहिलेही नव्हते आणि त्याच्यासोबत ही घटना घडली। तेव्हाच मला चितेवर झोपवलं गेलं आणि सर्व विधी करण्यात आला आणि मी हे दृश्य चितेवर झोपून पाहत होतो। मी त्या चितेवरून उठण्याचा प्रयत्न करत होतो पण मी नाही उठू शकलो। मी श्वास घेऊ पाहत होतो पण नव्हतो घेऊ शकत। मला माझ्या वडिलांना मिठी मारायची होती पण नव्हतो मारू शकत। मी माझ्या भावाला मिठी मारू पाहत होतो पण नाही मारू शकलो। मी फक्त झोपून पाहत राहिलो, काही करू शकत नव्हतो। काही लोक माझ्या चितेवर लाकडे रचत होती, माझे तोंडही झाकण्यात आले आणि मग मला काहीही दिसत नव्हते। मग काही वेळाने मला गरम वाटू लागलं, मग मी पाहिलं की मला जाळलं जात आहे। मग हळूहळू माझे पूर्ण शरीर जळालं, मला तेथून उठायचं होतं, माझा श्वास कोंडत होता पण मी असं काहीही करू शकत नव्हतो आणि मी त्या अग्नीत पूर्णपणे नष्ट झालो। पूर्ण रात्रभर मी त्या ठिकाणी जळत होतो। मग मी पाहिले की शेवटी माझ्याकडे फक्त माझी राख शिल्लक होती
आणि त्या रात्री मला नाही कशाची भीती वाटली आणि नाही मी कशाला घाबरलो। माहीत नाही त्या रात्री मी कुठे हरवलो होतो आणि सकाळ होताच मी तुमच्याकडे निघून आलो बुद्धा। त्या शिष्याचे हे सर्व बोलणे ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले की आता तू माझ्या आश्रमात माझा शिष्य म्हणून राहू शकतोस। आणि वास्तवात ज्ञान आणि ध्यान होण्यासाठी ध्यानाचे बीज आपल्या आत असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते बीज तुला त्या ठिकाणी काल रात्री मिळाले। तुला ह्या गोष्टीची जाणीव झाली की तिथे सर्व काही नश्वर आहे। ह्या जगातील सर्व लोक स्मशानात गेल्यानंतर हे तर पाहतात की सर्वांना त्या ठिकाणी जायचं आहे, पण ते लोक जसे स्मशानातून बाहेर येतात तसे ते सर्व ह्या गोष्टीला विसरतात आणि पुन्हा आपले जीवन तसेच जगतात, पुन्हा तसेच कर्म करतात, तसेच अधर्म करतात, तसेच लालच करतात आणि तशीच क्रूरताही दाखवतात। व जेव्हा ते स्मशानात जातात तेव्हा ते सर्वजण पुन्हा धार्मिक होतात। जेव्हा तू पहिल्यांदा स्मशानात गेला होता तेव्हा तूही त्या ज्ञानी लोकांप्रमाणेच होतास, जसे की तिथे सर्व महाज्ञानी व्यक्ती येतात। आणि जेव्हा तू दुसऱ्यांदा तिथे गेलास व माघारी आलास तेव्हा तुझ्यात ते ज्ञानाचे बीज उत्पन्न झाले आहे। आपण जीवनाला तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत आपण मृत्यूला जाणत नाही। जो व्यक्ती आजारी आहे तोच आरोग्याचे महत्त्व जाणू शकतो। ज्या ध्यानाचे बीज तू काल रात्री मिळवले आहेस आता तुला तेच तुझे लक्ष बनवायचे आहे आणि मग असे विशाल लक्ष तुझ्यात निर्माण होईल जे सर्वांना ध्यानाच्या मार्गाने जाण्यास मदत करेल।